आता
내가 앉아봐라. 또 호흡으로 미안하면 뭐 그럼 바깥으로 이렇게 잘못 왜 싶어요? 뭐라고 이러 불치하나? 아이라 얘 뭐래 넌 눈을 내지 아이바다 또 말해 인다 문제 아이바다 소리네 아마 I am next.
शंकर
माझी बोल कवडे, माझी बोल कवडे तुमच्या बोल कवडे पेक्षा जास्त बोल कवडी होती, पण ती पळून गेली. अरे याला आय लव्ह यू बोलायला वर्ष गेलं असेल, पळून जाणार का तर काय होणार. कारभार नीला
मजली पुतलई जालिम हाई काई दंग बला
तेरा
Thank you.
पारू शिपाई हवालदार बोलव त्या पारूला बोलव बोलवा काय पारू हा तुझा नवरा आहे ए ती तुझी बायरी आहे काय पारू तुझा काय नाही काय करतोस तू हवालदार काय नाही बायरी कर काय करतो काम बाहेर गावी ड्रायव्हरचं काम करतो तुम्ही कपडे सोना आणायला भेटतात अरे माझ्या भारतवासी भारतात राहून परदेश आवडतोय तुला हा अरे भारत भूमीचा अजून इथं तुला भारतात ड्रायव्हिंगचं काम नाही भेटत काय रे परदेशात चाललं नोकरी करायला आणि बोलतो शेन सोनं अत्तर सोनं भेटत हा अरे वा माझ्या भारतवासी अरे भारतात राहून भारताच्या महापुरुषांनी आपलं बलिदान देऊन भारताला स्वतंत्र केलं का तर आपले भारतवासी कुणाकडे हात पकडू नये आपला स्वतंत्रपणे निर्णय करावा विचार करावा आपला काम कसा उभा करावा तुम्ही गव्हर्नर बनावं तुम्ही वकील बनावं तुम्ही वकील बनावं तर तुम्ही शेतकरी बनावं शेतासारख्या सोनं शेतासारख्या शेतीमध्ये सोनं फुल आणि तुला फार बाहेर गावी आवडलं होय हा माझ्या भारतवासी वा अरे 15 ऑगस्ट 26 जानेवारी ह्या दिवशी आम्ही तिरंगे झेंड्याला सलामी देतो त्यावेळी आमच्या अंगावरचे केस उभे राहतात तिरंग्याचं नाव घेतात अंगावर शहारे येतात त्याला म्हणतात भारताची खरं प्रेम खरं प्रेम आणि तू बोलतोस की मला परदेश आवडतो अरे परदेशचा पैसा जास्त भेटतो इथे थोडं भेटतो पण इथे सर्वांचं प्रेम भेटतो माया भेटते इतकं सगळे संगती असतात साथ देतात इतरच काय यावरून मला 4 लाईनी आठवल्या की दुल्हनिया का बर है बिस्तर के लिए दुल्हन का सिंदूर सुहाग अमर है आता है कस्तूर आणखी काय नाही अरे दिवाळी आली तर तुझी आई तुझा तुझी बायको
आईच्या घरात दिवे जळतात, फटाके फुटतात, पण तुझ्या घरात काय काय अंधार असं होत जेव्हा राखी बदल असत त्यावेळी तुझी बहीण डोळ्यात तेल घालून तुझ्याकडे वाट बघत असते रे की माझा भाव येईल मला राखी बांधल. हे दुसऱ्या भावांकडे बघून ती ढाय ढाय रडत असते. पण काय करणार, तिचं दुःख ती कुणाला सांगणार? कारण भाव पैसे कमवायला गेला असतो, त्याला ईमेल करून राखी पाठवावी लागते. हे काय तुमचं प्रेम? अरे तू एवढा विचार केलास काय? अरे तुझी आई काय म्हणत असत, तुझी बायको काय करत असत, तुझी पोरी काय करत असतील? अरे हे करायचं म्हणलं आहे, काय म्हणलं आहे माहितीये? चार लाईनी म्हटलंय, मी सांगतो चार लाईनी त्या. अरे आपण पत्र लिहून लोकांचे पाठवतो की नाही? तू पत्र पाठवायचास, पण ती पत्र पाठवायची तू बंद केलीस. हा तेव्हा त्यांचा काय वाटतं? साहेब एक गोष्ट सांगा,
25 वर्ष का होईना पण आपल्या भारताची एक देश तरी मी सोडू शकलो आम्हाला पण आनंद आहे साहेब 25 वर्षात वर्षात आमच्या साहेबांनी पहिली केस सोडवली याबद्दल अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे बर मग नेक्स्ट कोण आहे बोलू का बोलो बाबा बोलो कोण बाबा आहे ते कोण आहे त्याला बोलो लोक आहे खायला बाकी अरे पण त्याचं कोण बोलेल कसा हो साहेब त्याच्या कोण खाल्लं ना त्याचं कोण लय मंगाळ्या अरे तू प्रत्येक वेळेला हात सोडलं तर हे करेल तोंड सोडलं तर ते करेल काय तुझं चाललंय काय तुम्हाला बघायचंय हा बोल कोण आता बघा खुला 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 मी आहे ना मी बघतो कसा पोहोचण्यासाठी इतू इतू बोलतोय ते असं बोल तू त्याचा तोंड हात मी हाय उभा इकडे बोल मला काय तुम्ही म्हणला खोला म्या बोल ना बोल मध्ये आहे बोल 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 पुढच्या परिणामाला बघायचा समजे गेले एक मग तोरप देव काय तरी त्या बघून बघून